आपण बघणार आहोत बहुपदीचा पुढचा भाग गणित आहे शून्य या पदीची कोटी कोणती आता शून्य जर असेल तर त्या बहुपदीचं काय असते बहुपदी शून्यच असते पण ठरवता येत नाही ये पर्यामध्ये ठरवता येत नाही पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते सातवं गणित बघूया पुढीलपैकी स्थिर बहुपदी कोणती आता पर्याय दिला आपल्याला दोन एक्स दुसरा पर्याय वजा पाचशे सात तिसरा पर्याय एक्स वर्ग वजा दोन आणि चौथा पर्याय एक्स आधी आधिकेक आता स्थिर बहुपदी म्हणजे काय फक्त संख्या असली पाहिजे गणितामध्ये किंवा दिलेल्या ह्याच्यामध्ये संख्या असली पाहिजे चल असलं नाही पाहिजे चल म्हणजे काय अक्षर म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येईल उत्तर दोन येईल पुढचं गणित बघूया तीन एक स्वर्ग अधिक पाच एक अधिक वर्गमुळात वजा सात ही बैजिक राशी बहुपदी का हो आ, का नाही तर पहिला आपला पर्याय आहे तीन एक वर्गमधील ही संख्या पूर्णांक संख्या असल्यामुळे हा पर्याय येत नाही दुसरा पर्याय आहे पाच एक स सा स गुणक पाच ही नैसर्गिक संख्या असल्यामुळे हा पण पर्याय येत नाही पाच एक स सा गुणक पाच हा पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे आणि चौथा पर्याय आहे वर्गमुळात वजा सात हे पद वास्तव संख्या नसल्यामुळे आता आपल्या बहुपदीमध्ये ऋणसंख्या आली तर ती बहुपदी होत नाही हे आपल्याला माहीत आहे म्हणून पर्याय क्रमांक काय येत आहे चार येत आहे आता ही जर अधिक असती तर ही बहुपदी झाली असती पण हि तर वर्गमुळात वजा सात आहे त्यामुळं ही बहुपदी होत नाही नवगणित बघूया कंसामध्ये एक शून्य एक शून्य वजा चार हे सहगुणक रूप असणारी बहुपदी कशी लिहितात आता ह्यामध्ये वजा चार हे स्थिरपद आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला एक एकचा चौथा शून्य तिसरा एकचा दुसरा शून्य आणि वजा चार ह्या उतरत्या क्रमानं लिहायचं आहे म्हणजे बहुपदी लिहिताना आपल्याला उतरत्या क्रमानं लिहायचं आहे आता इथं आपण बघूया पहिला पर्याय घेऊन एक स चौथा अधिक शून्य एक स आता इथं शून्य म्हणून आपण शून्य एक्स घ्यायचं आहे त्याचा तिसरा घातांक अधिक एक एक स त्याचा वर्ग परत शून्य म्हणजे फक्त काय करायचं आहे लिहायचंय लिहायचं आहे आणि वजा चार आता इथं आपण हे केलं तर एकचा चौथा अधिक शून्य गुणिल एक सांगणार आहे एकसा नुसता घन येणार आहे आणि वजा चार आहे असं लिहायचं आहे म्हणजे काय आला पर्याय आपला पहिला आला एक सा चौथा अधिक एक स्वर्ग वजा चार पर्याय क्रमांक एक उत्तर येत आहे दहावं गणित बघूया एक् घन वजा दोन एक्स वर्ग अधिक पाच एक स वजा एक ही भोपदी सहगुणक रूपात कशी लिहाल आता ही सहगुणक म्हणजे काय चलाच्या आधी असणारा अंक आता हिथं एक्स घन आहे हिथं काय येणार आहे एक येणार आहे त्याचा सहगुणक काय आहे एक आहे नाही आहे म्हणजे तिथं एक असणार आहे एक्स वजा दोन एक्सचा वर्ग आहे आता हिथं चिन्हासहित लिहायचं आहे आपल्याला सगुण काय येणार आहे इथं वजा दोन येणार आहे इथं अधिक पाच एक्स ह्याचा सहगुणक काय आहे पाच आहे आणि एक आहे असं वजा एक आहे असं लिहायचंय म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येणार उत्तर एक वजा दोन पाच आणि वजा एक पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे पुढ दोन ये चा घन अ बीचा वर्ग सी चा घन वजा पाच वर्ग बी सी अधिक चार ए चा घन बी सी या बहुपदीची कोटी कोणती आता बहुपदीची कोटी म्हणाय म्हटली तर चलांची काय करायची स्वरूप चल म्हणजे सारखी जी च चल आहे त्यांचा काय काय घातांकांची बेरीज करूयात आपण इथं ए इथं बी आहे इथं सी आहे तर ए आधी घेऊया आपण एचा घन अधिक ही एचा वर्ग आहे ही ते दोन घेऊया आणि इथं एचा घन आहे इथं तीन घेऊया म्हणजे ह्यांची बेरीज करूया घातांकाची तीन अधिक दोन अधिक तीन एचं किती झालं आठ झाली एचा घातांक किती झाला आठ झाला आता बीचं पण तसंच करूया बीचं इथं दोन आहे बीचा दोन आहे घातांक हिथं एक आहे दिलेलं नाही म्हणजे एक मानायचा आणि इथं पण काय आहे एक आहे अधिक एक दोन एक तीन तीन आणि एक चार बीचा घातांक किती येणार चार येणार सीचा घातांक आता इथं सीचा तिसरा घातांक आहे आधिक हिथं सीचा एक आहे अधिक हिथं सीचा एक आहे म्हणजे सीचा घातांक किती आला तीन आणि एक चार आणि एक पाच आता ज्या बहुपदीचा म्हणजे ज्या घाता जो घातांक मोठा असतो ती बहुपदीची काय असते कोटी असते म्हणजे एचा आठवा वा घातांक आला म्हणजे बहुपदीची कोटी किती आली आठ आली इथं पर्याय क्रमांक चार आलं बघूयात पुढीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही आता ह्यामध्ये आपलं पाच एक्सचा वर्ग वजा दहा एक वजा पाच ही बहुपदी आहे इथं तिसरा पर्याय दहाचे तीन एक घन वजा पाच एक्स ही पण बहुपदी आहे चौथा पर्याय आहे वर्गमुळं तीन एक स पा पाचवा वजा सातशे दोन एक स सजा तीनशे दोन ही पण बहुपदी आहे आता ह्यामध्ये पहिला पर्याय जो आहे ती बहुपदी नाही कारण हिथं जर एक स आप वर घेतला स वर्ग वजा तीन एक संशस्थानी घेतला तर ह्याचा घातांक ऋण येईल तर घातांक जर ऋण असेल तर ती बहुपदी राशी होत नाही तेरावं गणित पुढील बहुपदीची कोटी किती दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे आणि वरचा जो आला आहे तो दोन हजार सतराला आलेला प्रश्न आहे इथं बघा एमचा पाचवा यांचा दुसरा पी अधिक चार एमचा चौथा अधिक यांचा सातवा अधिक दोनशे सात एमचा घन यांचा वर्ग पी अधिक पंधरा एमचा वर्ग आता इथं काय करूया प्रत्येक पदातील घातांक छलाच्या घातांकांची बेरीज करू प्रत्येक पदातील आता इथं यमचा पाचवा अधिक यांचा दुसरा आणि पीचा ये मजी किते आदिक आदिक एक आहे म्हणजे किती आलं पाच अधिक दोन अधिक एक किती आलं आठ आलं पहिलं पदाचं दुसरं पद यमचा चौथा यांचा सातवा किती आलं सात चार अकरा आलं आता इथं यमचा तिसरा यांचा दुसरा आणि पीचा एक तीन दोन पाच आणि एक सहा आता इथं यमचा फक्त वर्ग आहे म्हणजे इथं काय येणार आहे दोन येणार आहे म्हणजे चा पर्याय क्रमांक काय येईल एक, का ये एक उत्तर येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा